मित्रांनो, प्रदीप म्हणाला ते बरोबर आहे की लोक हसतच नाही, परंतु प्रदीप मी असं म्हणेन की इथल्या लोकांनी हे तुझं विधान कोडून काढलेलं आहे. हसतायत, भरपूर हसतायत आणि टाळ्या देऊन हसतायत. तुम्हाला माहिती असेल की उर्दू मध्ये हजल नावाचं एक विनोदी अंगानं जाणाऱ्या गझलेचा प्रकार आहे. तशा शेर शायरी विनोदी वगैरे उर्दू मध्ये खूप आहेत, गमती जमती सगळ्या असतात. सर जाता जाता एक तुम्हाला विनोदी शेर ऐकवतो. कुणी अशा प्रकारचे शेर शायरी करत असतात, अगदी आदरणीय खासदार रामदास आठवले वगैरे वगैरे या पद्धतीने ते करत असतात. असं एक शेर तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की मैने तुम पर प्यार किया अबला समझ कर, मैने तुम पर प्यार किया अबला समझ कर, लेकिन तेरे बाप ने पीटा मुझे तबला समझ कर. आणि मग मला एक हजल सुचली, बघा तुम्हाला कशी वाटते. का हो माझे असेच होई ती आल्यावर, का हो माझे असेच होई ती आल्यावर, पतंग माझा गोता खाई ती आल्यावर. का हो माझे असेच होई ती आल्यावर, पतंग माझा गोता खाई ती आल्यावर. पंखा देतो थंड थंडसा वारा तरीही, पंखा देतो थंड थंडसा वारा तरीही, अंगाची का होते नाही ती आल्यावर. का हो माझे असेच होई ती आल्यावर. डोली सारी सजून झाली हाय परंतु, डोली सारी सजून झाली हाय परंतु, पसार झाले सारे भोई ती आल्यावर. का हो माझे असेच होई ती आल्यावर. बैल मारका तुम्ही समजता मला लोक हो, बैल मारका तुम्ही समजता मला लोक हो, बैल मारका तुम्ही समजता मला लोक हो, मी तर बनलो गरीब गाई ती आल्यावर. का हो माझे असेच होई ती आल्यावर. आणि मग त्याचं शिर आहे ती म्हणजे हो कोण कोठली नका विचारू, ती म्हणजे हो कोण कोठली नका विचारू, अविनाशची तर शुद्धच जाई ती आल्यावर. का हो माझे असेच होई ती आल्यावर, का हो माझे असेच होई ती आल्यावर. खरं तर पुणे नगर वाचन मंदिर आणि अविनाशचा दुसऱ्यांदा सत्कार केला पाहिजे, कारण ही गजल वहिनी असताना तो म्हणतो. डेरिंग किती बरा माणसाचा. आता त्यांनी जे सांगितलं की हजल नावाचा एक प्रकार असतो, पण त्यासाठी एक शेर त्यांनी पेश केला. तसे शेर उर्दू मध्ये इतके नसतात साधे, तबला समजकर आबला समजकर. अप्रतिम कल्पना उर्दू काव्याने आपल्याला मोठा खजिना दिला. आपली उर्दू तिने आपल्याला दिलेला खजिना आहे. किती छान शेर असतात. आमचा आगळा शायर किजलबाज म्हणतात, पामाल करके पुछते हे ईस अदा सेव. पामाल म्हणजे भिजवणं, नाही ना. काही लोक सिगरेट पित असणार त्यांना माहिती असेल सिगरेट कशी भिजवत पायाने, तर पायाने माल, पा म्हणजे पाय आणि माल भिजवणे पुस करणे. माल शब्द आपल्याला माहिती आहे, कारण मलिदा हा सरकारी अधिकाऱ्यांना तर माहितीच आहे मलिदा शब्द. मलिदा करणं मालवरनं मलिदा शब्द आलेला आहे. आणि चेहरा म्हणजे रू, आणि रू जो माल आपण करतो तो रुमाल पुस करणे, है कि नहीं. हे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत, तसं काय आपल्याला माहिती नाही असं तर वाग नाहीये. तर ते काय म्हणतात ते शायर, पामाल करके पुछते हे साधा से हो. हा काय बघा कसं विचारते ती, काय विचारते आणि काय पामाल करते ती. पामाल करके पुछते हे साधा से हो, तुम्हारे दिल में आग थी मेरे तलवे झुलस गए. पायांमध्ये हृदयात आग होती काय, ते मी पुस्करलं आता हृदय दे, त्यामुळे माझे पाय चळले ना बाहेर तळवे. काय आग बीक ठेवत जयंत जोशी या वयात असं ते. तर असे ते अशी अप्रतिम कल्पना. फानी बधाईनी परसो आपली बात हुई, फानी साथ की तरी या से की बात हुई, फानी बधाईनी साथ का शेर मुझे याद आया. देख फानी कही तेरे तदवीर की मैयत न हो. तदवीर म्हणजे उपाय. एक प्रेत चाललेलं आहे आणि तो फाणी बधाई म्हणून म्हणतायत की अरे ते जे चाललंय ना प्रेत, बघ 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 ते तुझ्या उपायांचं नसेल. संकट आल्यानंतर जे उपाय केले ते सगळे फेल गेले ना, मेले मग त्यांचं असेल का.
दोष म्हणजे खांदा. देख फाणी कही तेरे तदबीर की मैयत न हो, एक जनाजा जा रहा है दोष तदबीर पे. नशिबाच्या खांद्यावर काय कल्पना आहे, नशिबाच्या खांद्यावर जात. अशा अनेक शेर आहेत, सगळे शेर सांगता येणार नाही, वेळ नाही आपला त्या तो. पण असं उर्दूचं एक मोठा खजिना आपल्याकडे आहे आणि तो मराठीत उर्दूतनं बंगाली वगैरे फिरत गझल ही पंजाबीमध्ये गेली, गुजरातीमध्ये गेली आपल्या आधी, मग आपल्याकडे आली आणि एक अतिशय समृद्ध दालन आपल्याला खुलं झालं. आणि सुरेश भटांनी त्याला मराठी मातीचा गंध दिला. तो कसा दिला आपल्या सगळ्यांना माहिती, काय काय याच्यातनं सांगितलेलं आहे. दोन ओळींच्या शेरातनं ते सांगायचं फार कठीण असत. बघा आता एक शेर मध्ये गझल ऐकतो, कारण गझलमध्ये पुन्हा एक तीन प्रकार आहेत, तरन्नुम, तर्ज आणि तहत. आतापर्यंत तुम्हाला ऐकवलं त्या तहत मी गझला पेश केल्या. तर्ज म्हणजे जे वाद्य घेऊन बसतात सगळे, जगजीत सिंग, गुलाम अली वगैरे, ते सगळं तहत तर्ज. आणि तिसरं गझल पेश करणं जे असतं ते तरन्नुम, म्हणजे गायक कवीला थोडासा गळा असतो, थोडस अल्पस्वल्प संगीताचं ज्ञान असतो, त्यावरनं तो गाऊन जे म्हणतो, सुरेश भट जे गाऊन म्हणायचे मी तुम्हाला माझी ऐकवलं तसं, तसं गाऊन जो म्हणतो हा तसं ते तरन्नुम. एक तरन्नुम मधली पेश करतो बघा, तुम्हाला आवडते का? एक दोन तीन शेर ऐकवतो त्याची फार नाही. गबाळ्याप्रमाणे जरी रोज असतो, घरात आपण तसंच असतो गबाळ, मग गबाळ्याप्रमाणे जरी रोज असतो, तुला भेटलो की किती छान दिसतो. गबाळ्याप्रमाणे जरी रोज असतो, तुला भेटलो की किती छान दिसतो. तुला सोडवेना रवी चौधरी, नीट ऐका, मनात एकदम पाप आणून देऊ नका, सगळं ऐका. तुला सोडवेना कुणावर म्हणतोय बघा, तुला सोडवेना अरे प्रिय देशा, तुला सोडवेना अरे प्रिय देशा, जरी लाख वेळा इथे धर्म डसतो. बाळ्याप्रमाणे माझं काय बिंद जोर आपले मैफल आहे. गबाळ्याप्रमाणे तुला एक माझी गझल भेट देतो, तुला एक माझी गझल भेट देतो. मला खूप लोक हे हुशार असतात ना, उशीर येतं तर कानंदराव तशी, म्हणजे उशिरा येणारे लोक मला त्यांच्यातून खूप आदर आहे. का आदर आहे म्हणजे मी काय असं म्हणजे सांगत नाही. एक लहान मुलगा होता सातवी आठवीला, त्याचं नाव होतं इकबाल, तो शाळेत रोज उशिरा यायचा शाळेमध्ये. हा हो अहो खरंच येत असतात ते चांगले, पण असणारे तू कामाला बाई. हा तर तो मुलगा रोज उशिरा यायचा. एक दिवस त्याला सर चिडले आणि त्याला म्हणाले, इकबाल हमेशा देरी से आता है. तो म्हणला हा इकबाल हमेशा देरी से आता है. सरांना काय कळलं नाही, आपण काहीतरी वाक्य चुकलोय का हा मुलगा काय म्हणतो ते कळत नाही. सर परत ओरडले, इकबाल हमेशा देरी से आता है. तो म्हणला हा इकबाल हमेशा देरी से आता है. मग सरांची ट्यूबलाइट पेटली, सरांची ट्यूबलाइट पेटली. काय पेटली? अहो सर म्हणत होते इकबाल तू उशिरा येतो, आणि तो मुलगा जगातलं सत्य सांगत होता. इकबाल म्हणजे मॅच्युरिटी, मॅच्युरिटी माणसाला उशिरा. आणि जेवढ्या टाळ्या तुम्ही आता वाजवल्या त्या दुप्पट टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या इकबालसाठी, कारण त्याने आपल्या सगळ्यांसाठी, त्या इकबालने आपल्यासाठी लिहिलेला आहे सारे जहा असे अच्छा हिंदू. त्यामुळे उशिरा येणाऱ्यांमध्ये मला आदर. गबाळ्याप्रमाणे जरी रोज असतो, तुला भेटलो की किती छान दिसतो. गबाळ्याप्रमाणे तुला एक माझी गझल भेट देतो, तुला एक माझी
गजल भेट देतो का देतोय तुला एक माझी गजल भेट देतो कुणाच्या घरी मी रीता जात नसतो गवाळ्याप्रमाणे जरी रोज असतो किती भोवताली जळाऊ अखारी कळलं तुम्हाला आणि मग किती भोवताली जळाऊ अखारी कसा काय चटका प्रदीपला न बसतो गवाळ्याप्रमाणे कारण चढाऊ वगैरे असले तरी आपण आपला आनंदीच राहतो ना त्यामुळे आपल्या चटके नाही बसत कसं काय नाही पुनश्च एक दुसराही मक्ता मी आज लिहिला होता मक्ता म्हणजे ज्या गजलेच्या शेवटी कवीचं नाव असतो त्याला मक्ता म्हणतात आपल्या घरी हे माहिती हो आपल्या शब्द सगळे आपली मराठी भाषेत 50-60-70% फारसी आणि अरबी शब्द आहेत चादर पलंग तलवार कशाला मुख्यमंत्री फडणवीस फडणवीस जेवण आले ठीक आहे ना श्रीकांतजी त्यामुळे असं आपल्या शब्दात ते माहिती आहे आपल्या मक्ता म्हणजे आपण घरात आई म्हणते कमी काय आवरायचं घर आवरायचं मक्ता घेतलं तो मक्ता माहिती किंवा वाळूचा मक्ता रवी चौधरी तुम्हाला माहिती आहे वाळू मक्ता म्हणजे तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये म्हणून नाही तसं असतो तर कवी जवीचं नाव ज्यामध्ये असतो ती ही माझी गजल आहे असं जिथं कवीचं म्हणणं असतं तो मक्ता तर यात मी दोन मक्ते लिहिले होते एक हाही लिहिला होता किती भोवदारी जळाऊ वखारी कसा काय चटका प्रदीपला नवसतो हा एक लिहिलेला शेर आहे मक्ता लिहिलेला आहे आणि दुसरा एक लिहिलेला होता अर कसा पावसा तू प्रदीपच्या प्रमाणे कसा पावसा तू आता माझ्यातून त्यात काय साधर्म्य बघा कसा पावसा तू प्रदीपच्या प्रमाणे जिथे शेत नाही तिथेही बरसतो